आज रिद्धपूर मध्ये या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे 2009 साली मी रिद्धपूरला आलो होतो, तेव्हा अविनाश ठाकरे मला दर्शनाकरता घेऊन आले होते, पण त्यानंतर काही येण्याची संधी मिळाली नाही। ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळी दोन वेळा कार्यक्रम ठरला, पण काही कारणाने येता आलं नाही। पण आज अतिशय चांगला योगायोग आहे की काल अयोध्येला प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता आलं, आणि आज या ठिकाणी महानुभाव पंथाची जी काशी आहे त्या रिद्धपूरमध्ये सर्वज्ञ आणि भगवान श्री गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली। मी खरोखर आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थानं ही भूमी एक आध्यात्मिक भूमी आहे। भगवान गोविंद प्रभूंनी 100 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी वास्तव्य केलं, आणि एका अशा विचाराला चालना दिली की ज्याने हळूहळू संपूर्ण भारतवर्षच नव्हे तर अफगाणिस्तानापर्यंत लोकांची मनं व्यापून टाकली। सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं, आणि मग अशी धारा सांगत होते त्याप्रमाणे या भूमीचं महात्म्य आणि महत्व हे की एकीकडे भाई भट्टांनी मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लीळा चरित्राची निर्मिती या ठिकाणी केली, तर त्याच वेळी या आमच्या महानुभावांच्या नेतृत्वामध्ये 5000 ग्रंथ हे याच भूमीमध्ये तयार झाले, आणि मराठी भाषा, मराठी व्याकरण, मराठी कविता, मराठी साहित्य, मराठी अध्यात्म, आमची संस्कृती या सगळ्या गोष्टींना एका अत्यंत लिपिबद्ध पद्धतीनं, ज्याला आपण ऐतिहासिक दस्तावेज म्हणू शकतो, अशा दस्तऐवजाच्या रूपानं संस्कारित करण्याचं काम या ठिकाणी झालं।